तर मित्रांनो, रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि प्रॉपर मालेगाव मध्ये शाळेच्या मागे आलेलो आहे मित्रांनो. आणि हे खूप मोठ्या साईजचा साप आहे असं सांगतात. आपण नेमका पाहू कोणता साप आहे. आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे मित्रांनो. गर्मीच्या कारणाने तो साप शिकारीच्या याने बाहेर निघतात. आपण जाते भेटला भेटला शांत जरा. चला मांगवा चला मांगवा बरं. एखाद्या डबकीचा मिळाला होतो त्याला वर या मराठी मध्ये ना हिंदी मध्ये नाच. हिंदी मध्ये अजून एक नाव घेऊन न्यूरोटॉक्सिस विनम्र परिपूर्ण असलेला साप मित्रांनो. खूपच मोठी साईज व्हेरी बिग साईज इंडियन सर्पिकल कोबरा. नाग नागिन आणि धामन धामिन या स्वजातीचं मिलन पण चालू पाहिजे. पाहिजे आराम चाल बर तुम्हीच घ्या. ते आपल्या बोळीतलाच आहे डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब बोळीतला आहे. हे नाही रे ते काळा होता बाप्पा. अरे गोपाल भोर भरोसा आहे मला. हे अतिशय रागीट फन उचलणारा साप. आणि आपल्या भारत देशामध्ये जेवढे साप आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त रागे पण सर्वात जास्त हुशार समजदार साप. यांचं सध्या मिलन काळ चालू आहे. मीटिंग सजन असल्याचं उन्हाळ्यात नाग नागिन धामन धामिन ते पा ते सुरस तिकडे चाललं ते त्याच्याकडे लक्ष आहे. जी वस्तू सापाच्या समोर हलते त्या वस्तूवरच ते लक्ष केंद्रित करते. आणि आता कोबरा मण्यार साप कोणता असो रात्रीच्या टाइमला जास्त निघतात. जी वस्तू त्याच्याकडे हलते का नाही त्या वस्तूवरती केंद्रित करते. आता मॅच जर सोडला तर ते समजा कंटाळून त्याचा फणा खाली टाकून माझ्या पायावून पण जाऊ शकते. काऊन की जी वस्तू त्याच्याकडे हलते त्याच वस्तूवरती केंद्रित लक्ष केंद्रित करते. त्याला दिसते जी वस्तू स्थिर आहे ती वस्तू त्याला दिसत नाही. नाही आता ते काही पण मला फणा मारू शकते पण नाही मारत. का नाही मारत कारण की मी स्थिर हो. आणि जसा मी हल्लो तसं ते पायावर अटॅक करते. ते अरे बाप्पा आपल्या भारत देशात सर्वात जास्त विषारी साप आहे. नाग म्हणतात त्याला.
इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल्ड कोबरा, मराठी मध्ये नाग, हिंदी मध्ये नाग। न्यूरोटॉक्सिस विनम्र परिपूर्ण असलेला साप आहे। हे साप जर कोणाला चावला तर लवकरात लवकर 1 ते 1.5 घंट्याच्या आत न घाबरता हॉस्पिटल मध्ये जावं लागेल, नक्की झाडफूक तंत्र मंत्र। हो चॉकलेटी आणि प्रत्येक सापामध्ये 3 ते 4 कलर आढळतात मित्रांनो। नाही 5 किलो ही भरणी लागती त्याला मोठी। नाही नाही जरा जाड लागते त्याला, अतिशय रागीट आणि याच्या स्वभावामुळेच लोक याला मारतात। उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये हा साप खूप अग्रेसिव्ह असतो। आमच्या आजीनं पाहिला आहे सर्वात पहिले साप। आणि ते बाजूला आमचे बनेलवाले सूरज चव्हाण, त्यांनी मला कॉल केला, मित्रांनो या या येताळामध्ये कधी साप निघला तर सूरज आमचा फोन करतो। आपलं ध्येय फक्त एकच आहे, सापांना लोकांपासून आणि लोकांना सापांपासून वाचवणं आणि पर्यावरण सेफ करणं हे आपला एक हेतू आहे। हॅलो, ज्यावेळेस तो त्याचा फणा काढतो का नाही तर ते लोक समोरच्या मुलांना दर्शवतो की तुम्ही माझ्याजवळ तुम्ही येऊ नका, माझ्यापासून तुम्हाला धोका आहे। पृथ्वीवरचा कोणताही साप मुद्दा म्हणून कधीच चावत नाही, है का नाही? आपला धोका ज्यावेळेस त्याला निर्माण होईल त्याच वेळेस तो चावतो। त्याच्यावर पाय पडला का काही का काही, आपण जर त्याच्या मुद्दामून त्याच्या शरीरावर पाय दिला किंवा मारण्याचा प्रयत्न केला तरच तो चावतो। आणि आपल्या भागामध्ये फक्त 3च साप विषारी आहेत, नाग, मन्यार आणि घोणस। पुरुषात आपल्याकडे नाही, या 3 सापाच्या पलीकडे दुसरा कोणताही साप चाव बिनविषारी, धामण असो का कुकरी असो का दिवड असो का तस्कर असो, कोणताही साप असो पूर्ण साप बिनविषारी आहेत मित्रांनो। फक्त 3च साप आपल्या भागातील विषारी आहेत, नाग, मन्यार आणि घोणस। म्हणजे इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, इंडियन कॉमन क्रेप आणि रसल वायपर। आवाजही तुम्ही ऐकू शकता मित्रांनो। अजून एक विनंती मित्रांनो सर्प मित्रांना, की ज्यावेळेस तुम्ही साप भरणीमध्ये पॅक करता तर भरणीला जे तुम्ही होल करता तर बाहेरून आत नाही करायचे, आतून बाहेर करायचे मित्रांनो, जेणेकरून साप ज्यावेळेस त्याचं तोंडाचं जे टोक असते ते घासते। तुम्ही जर बाहेरून आत होल करायला असतील मित्रांनो तर त्याचं टोक आणीदार टोक सापाच्या तोंडाला घासते, त्याच्यामुळे इजा होते। तर ती इजा होऊ नये म्हणून होल हे आतून बाहेर करायचे मित्रांनो। सापाचं कसं आहे माहिती आहे का, त्यांना डोकं नसते, कोण वाचवणार आहे कोण मारणार आहे त्यांना काय कळत नसते। माझी जर गलती झाली आता तरी मला चावतो, पण चावल्याच्या नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो। खूप चांगल्या प्रकारे आपण या सापाला रेस्क्यू केलं, भरणीमध्ये पॅक केलं। आता उद्या सकाळी 7:30 वाजता याच्या पर्यावरणामध्ये याला रिलीज करू मित्रांनो। सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा आणि माहिती सांगण्याचा प्रवास चालू आहे, असाच चालू राहील। आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आवडल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ आणि ही माहिती पोहोचली पाहिजे। पुन्हा कधीतरी भेटू अशाच नवीन परिवाराची मदत करताना, रपटायची मदत करताना। तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, व्यस्त राहा। जय हिंद, जय भारत।
आणि वंदे मात्र पब्लिक पब्लिक सिटी अरे डॉक्टर पब्लिक सिटी आपलं इकडून घ्या.